नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार, मी मृणाल. नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. गुंडाराजला पाठबळ देणारा नव्हे तर विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचाय, किरण काळे. रीलवरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला खरपूस समाचार. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साधा माणूस आहे. जसे स्वर्गीय अनिलभैया राठोड मोबाईल आमदार होते, तसे लंके या देशातील पहिले मोबाईल खासदार होतील. निलेश लंके रीलवर लोकप्रिय आहेत. कोविड काळात त्यांनी रिअलमध्ये नुसते पारनेरस नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातून आलेल्या कोविड रुग्णांची सेवा केली, गोरगरिबांचे आश्रू पुसण्याचं काम केलं. रीलवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की नगरकरांना गुंडा राजला पाठबळ देणारा नाही तर नगरकरांचा विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे, असा टोला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या नियोजनाची शहर जिल्हा काँग्रेसची बैठक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी लंके यांच्यावर रीलवरून टीका करणाऱ्या शहराच्या आमदारांचे नाव न घेता त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. या शहरामध्ये झाला आणि त्या मेळाव्यामध्ये असं स्टेटमेंट केलं गेलं की आम्हाला रीलमध्ये असणार नाही तर रिअलमध्ये विकास करणारा खासदार पाहिजे. हे कोण म्हटलं? तर शहराचे आमदार म्हटले. आता मला सांगा खरी गोष्ट आहे, रीलवरती निलेश लंके पॉप्युलर आहेत, लोकप्रिय आहेत, प्रत्येकाला आकर्षण निलेश लंकेंचं वाटतं की आलं साधा माणूस ना, घरात हात घालतो, सहज उपलब्ध होतो, कधी फोन करा. जसं अनिल भाई आपले मोबाईल आमदार होते तसा हा पहिला मोबाईल खासदार या देशातला होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे रील वरती जर त्याची क्रिया असेल तर तुमच्या पोटात काय दुखतं असं माझं तुम्हाला जाहीर सवाल आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला रील वरला जर त्या ठिकाणी खासदार नको असं तुम्ही त्या ठिकाणी वक्तव्य करताय ना, कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी रील नाही तर रिअल मध्ये गोर गरीबाची आश्रू पुसण्याचं काम केवळ पारनेर मतदारसंघामधलं नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातल्या कानाकुपरणाऱ्या लोकांचं काम त्या ठिकाणी निलेश लंके केलेलं आहे. हा इतिहास आहे आणि सुवर्ण अक्षराने तो इतिहास महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी पाण्यावर लिहिला गेलेला आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. तुम्ही आता रील 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 सारखे उल्लेख करतात, एक लक्षात ठेवा की आम्हाला रीलचं काय नाही, ते लोक बघून घेतील. पण या शहरातल्या या जिल्ह्यातल्या गुंडाराजला पाठबळ देणारा खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा नाहीये. तर शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, उद्योजकांचे, तरुणांचे, महिलांचे, या सगळ्या समूहांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी पोट तिकडे मांडणारा, त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणे मांडणारा त्या ठिकाणी खासदार निलेश लंकेच्या रूपाने संसदेमध्ये पाठवायचा आणि त्याची आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी एक वज्रमोट या ठिकाणी आवळायची. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा,